बालमित्रांनो, चित्रात खेळण्यात जाणाऱ्या या खेळाचं नाव काय आहे? कोण बरं सांगेल? आंधळी कोशिंबीर। अगदी बरोबर, या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर। आता मला सांगा, या चित्रामध्ये मुले कोणता खेळ खेळत आहेत? कोण सांगेल? लगोरी। अगदी बरोबर, या खेळाचं नाव आहे लगोरी। मागील तासिकेला आपण आंधळी कोशिंबीर, लगोरी हे खेळ कसे खेळावयाचे हे पाहिले। बालमित्रांनो, आता आपण पुढील चित्र पाहूया। या चित्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळाचं नाव आहे कॅरम। हा खेळ मला खेळायला खूप आवडतो, तुम्हाला पण खेळायला आवडतो का? ह्या खेळाचं नाव आहे कॅरम। बालमित्रांनो, आता आपण हे चौथे चित्र पाहूया। चित्रात दिसणारा खेळ सर्वांना परिचित आहे, तर ह्या खेळाचं नाव आहे सापशिडी। बालमित्रांनो, हा खेळ तुम्हाला खेळायला आवडतो का? मला हा खेळ खेळायला खूप आवडतो। मग खेळणार का हा खेळ तुम्ही? ह्या खेळाचं नाव आहे सापशिडी। बालमित्रांनो, आज आपण आंधळी कोशिंबीर, लगोरी, कॅरम, सापशिडी या चार खेळांची चित्रे पाहिली आणि चित्रवर्णन केले। हे खेळ कसे खेळावयाचे हेही जाणून घेतले। चला तर मग बालमित्रांनो, आता आपण आणखी काही खेळ पाहूया। सापशिडी, खो खो, क्रिकेट, लंगडी, लगोरी, आंधळी कोशिंबीर, कॅरम, लपाछपी। बालमित्रांनो, आता आपण अभ्यास पत्रिका पूर्ण करूया। प्रश्न क्रमांक एक अ, तुम्हाला आवडणाऱ्या दोन खेळांची नावे लिहा। तुम्हाला आवडणाऱ्या दोन खेळांची नावे लिहा। कोणकोणते खेळ तुम्हाला आवडतात? कोण सांगेल? खो खो। वा, छान। खो खो आणखी लंगडी। लंगडी, ओके, छान। तुम्हाला आवडणाऱ्या दोन खेळांची नावे लिहा, खो खो, लंगडी। प्रश्न क्रमांक एक ब, चित्रे पाहून नावे लिहा। मित्रांनो, पहिलं चित्र आहे कॅरम, तर कॅरम हा शब्द मी तिथे लिहावयाचा आहे। दुसरं चित्र आहे साक्षी। तिसरं चित्र आहे क्रिकेट। खालचं चौथं चित्र आहे लंगडी आणि शेवटचं चित्र आहे आंधळी कोशिंबीर। प्रश्न क्रमांक एक क, तुम्हाला माहीत असलेल्या खेळांची नावे लिहा। बाकी मित्रांनो, सांगा बरं तुम्हाला कोणकोणते खेळ खेळायला आवडतात? खो खो। अगदी बरोबर, खो खो। अजून कोण सांगेल? लंगडी। लंगडी, अगदी बरोबर। आंधळी कोशिंबीर। आंधळी कोशिंबीर, वा, छान। अजून कोण बरं सांगेल? कोणकोणते खेळ तुम्हाला खेळायला आवडतात? लगोरी। लगोरी, अगदी बरोबर। सर्वांनी लिहा अभ्यास पत्रिकेमध्ये लगोरी। कॅरम। कॅरम,
अभ्यास पत्रिका पूर्ण।